पनवेल पालिका आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे हे कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यावर ठाम आहेत. नुकतीच त्यांनी बांधकाम विभागातील भूमाफक अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. प्रदीप बाळकृष्ण गावडे असे निलंबित अधिकाऱ्याचे नाव असून वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी निलंबित अधिकाऱ्याच्या कामात अलगर्जी बेजबाबदारपणा आढळल्याने कारवाई करण्यात आल्याचे आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांनी स्पष्ट केले. तर अधिकाऱ्यांच्या काही ऑफिसमध्ये MCSR म्हणून एक रूल असतात, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल. त्या रूलच्या अनुषंगाने प्रत्येक कर्मचाऱ्याने अधिकाऱ्याने त्या रूलच्या अनुषंगाने आपलं वर्तन करायचं असतं आणि कर्तव्य पार पाडायचे असतात. कुठे जर या नियमांच्या विपरीत कोणाचे काही कामकाज आढळलं तर त्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रयोजित करावी लागते आणि त्या अनुषंगाने काही गोष्टी सस्पेन्शन असेल, डिसमिसल असेल, काही दुसऱ्या पेनल्टीज असतील तर पेनल्टी लावाव्या लागतात आणि त्याप्रमाणे महानगरपालिका काम करतात. आतापर्यंत आपण खूप लोकांना निलंबित केले महानगरपालिकेत, त्याच्यामुळे असं कोणाचं वैयक्तिक नाव घेण्यापेक्षा ही डिसिप्लिनरी कारवाई आहे आणि त्याचं ते ड्यू कोर्स आहे. ते तात्पुरतं निलंबन असतं, त्याच्याविषयी काय रिप्रेझेंटेशन असेल काय असेल त्याच्यानंतर पुढचा त्याचा ऍक्शन घेतली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट मोसासह योगेश पाटील यांचा रिपोर्ट.